सगळ्यांचं इतकं प्रेम आहे आणि मला असं वाटतं की माझ्या नावाच्या पुढे ताई लागले त्या दिवसापासून अधिक अधिक प्रेम मला मिळत आहे आणि खूप प्रेमाने आणि कौतुकाने लोक भेटतात आणि तुझ्यासारखं कौतुक कर काही ना काहीतरी मला कुठे ना कुठेतरी माझ्या मालिकांमध्ये वापरता येतं. म्हणजे फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली मला अगदी गरीब खंगलेली बाई दाखवू शकत नाहीत किंवा दाखवत नाहीत, त्यामुळे साधारणतः सुबत्ता असलेल्या घरातलं माझं कॅरेक्टर असतं. जर असा मोठा समारंभ आहे जो सौंदर्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा सोहळा आहे तर मला वाटतं नवरीपेक्षा थोडी अधिक मी नटले तर मला माफ आहे. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. रंग माझा वेगळा मालिकेच्या सेटवर आहे. दीपा कार्तिकचं पुन्हा एकदा लग्न होत आहे आणि सुंदर वर्माई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मस्त, थँक्यू. बाकी कानाला पण गोड वाटतं ना वर्माई. मला खूप छान वाटतंय आणि तू खरंच खूप सुंदर दिसते. म्हणजे तू रोज घरी जाऊन नजर काढते का? नाही, त्याची काही गरज नाही. सगळ्यांचं इतकं प्रेम आहे आणि मला असं वाटतं की माझ्या नावाच्या पुढे ताई लागले त्या दिवसापासून अधिक अधिक प्रेम मला मिळत आहे आणि खूप प्रेमाने आणि कौतुकाने लोक भेटतात आणि तुझ्यासारखं कौतुक करतात. मी जरा जरी थोडीशी नटले तरी सगळे येऊन छान दिसत आहे. मी खरं तर जसं आज मी सगळ्यांना म्हणते की मी केसांमध्ये बागीचा घेऊन फिरते पण तरीसुद्धा थोडंसं ओव्हरबोर्ड आहे, पण तरी हिच्यासारखे आहेत जे मला प्रेमाने म्हणतात ताई छान. पण सौंदर्य इनामदारच्या दीपाचं लग्न आहे असं आपण म्हणूया. कार्तिकला आपण जरा बाजूला ठेवूया. हा, आपण दीपाचं लग्न आहे. तू डोक्यापासून पायापर्यंत नटलेस, म्हणजे लिटरली आपण म्हणतो ना हेड टू टो तू नटले. काय सांगशील? बघ, 2 वर्षापूर्वी कार्तिकचं लग्न मी इथे लावलं होतं आणि तो माझ्यासाठी इथे खूप मोठा ड्रामा होता कारण मला त्याचं लग्न दीपाशी होऊ द्यायचं नव्हतं. मी नवरी तिथे बदलणार होते पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. आणि आता 2 वर्षात जशी आपल्या आयुष्यात घटना बदलतात, आपलं माणसांबद्दलचं मत बदलतं, स्वतःबद्दलचं मत बदलतं, अगदी या मालिकेत तसंच होत हळूहळू जवळजवळ दीपा माझी लेख झाली आहे आणि आत्ता मी कार्तिकचं नाही तर माझ्या दीपाचं लग्न लावून देते. आणि सजणं आणि नटणं तर काय तेव्हाही होतंच आणि आताही आहे. नखशिकांत नटलेले आहे मी. पण मी एक ऐकलंय की तू काहीच प्रोडक्शनचं नाही तू यूज कर, तू सगळं घरी कधी कधी असतं. पण मला काय होतं की मी आय एम व्हॉट यू से अ कंपल्सिव्ह शॉपर, त्यामुळे मी सतत शॉपिंग करत असते. आणि त्याचा एक फायदा असा आहे की काही ना काहीतरी मला कुठे ना कुठेतरी माझ्या मालिकांमध्ये वापरता येतं. म्हणजे फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली मला अगदी गरीब खंगलेली बाई दाखवू शकत नाहीत किंवा दाखवत नाहीत, त्यामुळे साधारणतः सुबत्ता असलेल्या घरातलं माझं कॅरेक्टर असतं. त्यामुळे मग त्या घरातल्या बाईला नटण्याचं सजण्याचं आणि मुळात जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा सौंदर्य इनामदार यूज टू बी इन मिनिमलिस्टिक ज्युलरी, पण मला वाटतं तिचं जे छोटं छोटं ट्रान्सफॉर्मेशन आहे की ती जशी जशी साधी होत गेली, घरगुती होत गेली जास्त, तसं तसं माझे दागिने वाढत गेलेत. पण मला वाटतं की जेव्हा नॉर्मली मी तेवढे दागिने ॲज सौंदर्य इनामदार नाही यूज करत आहे, पण येस, जर असा मोठा समारंभ आहे जो सौंदर्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा सोहळा आहे तर मला वाटतं नवरीपेक्षा थोडी अधिक मी नटले तर मला माफ आहे. रंग माझा वेगळा मालिका आहे, लग्न आहे आणि कोणत्याही मालिकात लग्न इतक्या सहजासहजी पार पडणार नाही आहे. नक्कीच नाही. तुझ्या आयुष्यात 2 अशा व्यक्ती आहेत ज्या दीपा कार्तिकचं लग्न तोडण्याच्या मागे आहेत. ऑफकोर्स ऑफकोर्स, आयशा आणि श्वेता. मला वाटतं इतकी सिक्युरिटी मी लग्नात ठेवली आहे की मला माहिती आहे की आयशा आणि श्वेता कधी काहीही खुराफत करू शकतात, पण मी माझा देवावर विश्वास आहे आणि मला माहिती आहे की देव यावेळेला आमच्या पाठीशी असणार आहे आणि सगळं छान होणार आहे. पण अर्थात आपला जो रसिक प्रेक्षक मालिका बघत असतो त्यांच्यासाठी लग्न काय आणि या पुढेही काय, कमाल 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 असा ड्रामा रंग माझा वेगळ्यामध्ये आहे. खूप मस्त वर्माई तर आहे सहज, पण दीपाचं जे लग्न आहे काय प्रेक्षक आमंत्रण ना? वेल, हिच्याकडून आणि माझ्याकडून माझ्या दीपाच्या लग्नाचं आमंत्रण आहे. बरं का, आमच्या दीपाचं लग्न माझ्या कार्तिकशी होत आहे तेव्हा नक्की यायचं आहे. आणि अगदीच इथपर्यंत ट्रॅफिकमुळे यायला जमलं नाही तर टीव्हीवर तर लग्न नक्की पाहायचंय. सोमवार ते शनिवार जेवून जायचंय. घरीच आपापले जेवलात आणि माझ्यासाठी टिफिन पाठवलं तरी चालेल. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता रंग माझा वेगळा फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. खूप मजा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.